केएमएस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर प्रतिपादन समारंभ कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कारखान्याचा बॉयलर आधुनिक समारंभ आज कारखान्याचे संचालक और बॉयलर हंगामा मध्ये साधारणपणे 13-14 लाख टन वेस्ट अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलं आहे। कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 2 भागामध्ये पुरेसा पाऊस पडला, काही ठिकाणी पाण्याची अडचण आहे। तरीसुद्धा यावर्षी एकंदर ऊसाचं क्षेत्र वाढले याचा विचार करता चांगल्या प्रकारे नियोजन या सर्व परिस्थितीमध्ये सहकारी कारखान्यात केलं आहे। या हंगामासाठी सर्व संबंधित शेतकरी सभासद अधिकारी कर्मचारी आणि सर्व जे वाहतूक करणारे घटक आहे यांचं सहकार्य अपेक्षित आहे। ही पुरावंत मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। आणि राज्यामध्ये सुद्धा यावर्षी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड झाली आहे। गेल्या वर्षी आपण पाहिलं की मराठवाड्यामध्ये ही सुमार आपण काय अशा प्रकारची परिस्थिती होती, परंतु त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारने चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि ते ऊसाचं घेत होती म्हणत आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं असं तर गेल्या वर्षी महाराष्ट्र इतिहासामध्ये पहिल्यांदा जो 98% अधिक पारशी देण्याचं काम झालं, हे सगळं यश महाविकास आघाडीच्या शासनाला जे नियोजन केलं होतं त्याच्यामुळे ही एफआरपी त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी सभासदांना त्या ठिकाणी आणि चांगल्या प्रकारे नियोजन या हंगामामध्ये सुद्धा सर्व राज्यातल्या सहकारी कारखान्यांनी त्या ठिकाणी केलं होतं। केएमएस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।